नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ जो आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, इंडिगो पेंट जो आहे ह्याचा IPO आलेला आहे. एक जबरदस्त आणि अतिशय वेल्थ क्रिएशन लॉंग टर्ममध्ये करणारा हा IPO आहे. या IPOचा रिव्ह्यू जो आहे तो मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तुम्ही ह्या IPOमध्ये पैसा लावायला पाहिजे का नको, पैसा लावला तर तुम्हाला लिस्टिंग गेन होईल का न होईल, किती होईल, आणि त्याचबरोबर पेंट इंडस्ट्रीची सध्या काय सिच्युएशन आहे आणि पेंट इंडस्ट्रीचे जे बाकीचे प्लेयर आहेत या प्लेयरने आतापर्यंत काय रिटर्न दिलेत आणि ह्या कंपनीचा एक ड्रॉबॅक आहे तो काय, हे मी काय करणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तुम्ही तयारीला लागा, IPOला अप्लाय करायचा. एक बेस्ट IPO म्हणून हा 2021 मधला IPO ओळखता येणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, युट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. अजून दर्जेदार अशा व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला येणाऱ्या कालखंडात मिळणार आहेत. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. ओके, तुम्ही स्क्रीनवर बघत असाल, तुम्हाला दिसत असेल महेंद्रसिंग धोनीची जाहिरात दिसत असेल. महेंद्रसिंग धोनी जो आहे हा इंडिगो पेंटचा जो स्टॉक आहे, ही कंपनी आहे, ह्याचा ब्रँड अँबॅसिडर आहे. ही कंपनी नेमकं काय करते तर हे पहिल्यांदा तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला IPOची माहिती सांगेल. तर ही पेंट इंडस्ट्रीमध्ये काम करणारी कंपनी आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग पेंट इंडस्ट्रीत जर ही कंपनी काम करत असेल तर हिथं प्रतिस्पर्धी कोण आहेत, तर सर्वात मोठा प्रतिस्पर्धी जो आहे तो एशियन पेंट आहे, 2 नंबरला बर्जर पेंट आहे, त्याचबरोबर केन्सियन नेरोलॅक्स आहे, एकोजो नोबेल आहे, इंडिगो आणि अदर अशा ह्या मेन कंपन्या आहेत भारतामध्ये ज्या पेंट इंडस्ट्रीमध्ये काम करतात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग ह्या पेंट इंडस्ट्रीत जर काम करत असेल तर प्रत्येक कंपनीचे पेंट हे एकसारखे नाहीत, प्रत्येकाचं काही ना काही स्पेशलायझेशन आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि पेंट इंडस्ट्री हे अतिशय जबरदस्त ग्रोईंग इंडस्ट्री आहे. ह्या इंडस्ट्रीमध्ये असणारे जे स्टॉक आहेत त्यांनी जबरदस्त वेल्थ क्रिएट करून दिलेलं आहे. जसं की तुम्हाला जर बघायचंच असेल, ह्या इंडस्ट्रीमधले जे मार्केट लीडर आहेत ह्या मार्केट लीडरनं आतापर्यंत किती वेल्थ क्रिएट केले हे पण पहिल्यांदा तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की बाबा ह्या सेक्टरमध्ये पैसा आपण लावायला पाहिजे आहे का पैसा लावायला नको, हे तुमच्या काय होईल त्या ठिकाणी लक्षात येईल. तर मी पहिल्यांदा काय करतो, तुम्हाला 2 ते 3 स्टॉकचं पाठीमागच्या 5 ते 7 वर्षातलं 10 वर्षातलं किती रिटर्न दिलेत हे पहिल्यांदा ह्या स्टॉकचं बघा. जसं की तुम्हाला माहित असेल मार्केटचा जो पेंट इंडस्ट्रीचा लीडर आहे हा कोण आहे, तर एशियन पेंट आहे, हे लक्षात घ्या. काय म्हणतोय मी, या इंडस्ट्रीचा मेन जो लीडर आहे तो एशियन पेंट आहे. ओके, मग ह्या एशियन पेंटचा जर तुम्ही विचार केला तर एशियन पेंटची प्राइस सध्याला किती आहे आणि त्यानं किती रिटर्न दिले. जसं की आजची जर प्राइस बघितली तर 2,667 ही एशियन पेंटची क्लोजिंग प्राइस आहे. आणि पाठीमागच्या 5 वर्षाचा जर तुम्ही एशियन पेंटचा स्टडी केला तर ह्या 5 वर्षामध्ये एशियन पेंटनं जी ग्रोथ केली आहे ही जबरदस्त आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. किंवा बरीच लोक जे आहेत ते मल्टीबॅगर स्टॉक शोधतात. तर खरं तर मल्टीबॅगर स्टॉक शोधायचं असेल किंवा तुम्हाला एक नवीन मल्टीबॅगर स्टॉक जर हवा असेल लॉंग टर्ममध्ये तर तुम्ही ह्या इंडिगो पेंटकडे अवश्य काय करू शकता, बघू शकता. विशेषतः पाठीमागच्या 5 वर्षापूर्वी जर बघितलं, विशेषतः 15 जानेवारी 2016 रोजी एशियन पेंटची प्राइस जी होती ही किती होती, 2,667 रुपये होती. आणि तुम्ही आजची जर प्राइस बघितली चेक करून तर ही आजची प्राइस किती आहे माहिती का, एशियन पेंटची त्या प्राइसचं जर कम्पॅरिझन केलं तर 203% रिटर्न जे आहेत ते एशियन पेंट दिलेत. आणि तुम्ही ज्या वेळेला हेच लॉंग टर्म मध्ये जाता 10 वर्ष 15 वर्ष किंवा 2002 पासूनचा जर स्टडी केला, कारण कसं आहे आपल्याकडे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री जी आहे ते प्रचंड बूम झाली, ही कधी झाली तर 2000 नंतर झाली. आणि त्याचा जर तुम्ही इम्पॅक्ट बघितला, विशेषतः 2008 जे लेमन क्रायसिस झालं किंवा मंदी जी जागतिक मंदी आली त्यानंतर जर बघितलं, किंवा एनडीएचं गव्हर्नमेंट 2014 झालं, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री प्रचंड वाढली आणि त्याच बरोबर ह्या पेंट इंडस्ट्रीचा काय झालं ग्रोथ मिळाली दिसून येते. आणि विशेषतः तुम्ही जर 2002 जर विचार केला तर 2001 28 डिसेंबरला ह्या स्टॉकची प्राइस 17 रुपये होती आणि आजची प्राइस आहे 2,667 रुपये. आणि हा जर ग्रोथ चेक केला तुम्ही तर ही किती ग्रोथ आहे, तर स्टॉकनं पाठीमागच्या 2002 पासून आज 2021 पर्यंत जे रिटर्न दिलेत हे रिटर्न जे आहे ते किती टक्के आहेत, 14,925% आहेत हे पहिल्या लक्षात. आणि इंडिगो पेंट सुतकान ह्याच क्वालिटीचा आणि ह्याच दर्जेचा स्टॉक आहे, हा सुतकान एक मल्टीबॅगर स्टॉक जो आहे तो भविष्यामध्ये डेफिनेटली बनण्याची कपॅसिटी राखतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसरा जर तुम्ही बर्जर पेंटचा जर विचार केला तर बर्जर पेंटचा काय झाले बघा तुम्ही, पाठीमागच्या काही दिवसामध्ये बर्जर पेंट शेअर प्राइस जे आहे हे किती वाढली पाठीमागच्या लाईफ टाईममध्ये जर विचार केलं. विशेषतः हा पण मी काय करतो 2002 पासून विचारत होतो, 2 रुपयाला स्टॉक होता, हा 2 रुपयाचा स्टॉक जर बघितला तर आज किती रुपयाला आहे, 792 रुपयाला आहे. आणि ह्या स्टॉकनं सुद्धा 2002 पासून 2021 पर्यंत 38,000% रिटर्न जे आहे ते इन्व्हेस्टरला दिले. आता एवढे इन्व्हेस्टर घेतील न घेतील तो पार्ट वेगळा, पण ह्या स्टॉकची ग्रोथ
मग तर काय झाले तितकी झालेले हे पहिला. दुसरा अजून एक स्टॉक जो आहे तो इंडस्ट्रियल पेंट मध्ये काय करतो प्रामुख्यानं काम करतो लक्षात, केनसेन नेरोलेक्सचा स्टॉक आहे. केनसेनचा शेअरची प्राइस जर बघितले नेरोलेक्सची तर हे किती वाढलाय स्टॉक, हा सुद्धा जबरदस्त वाढलाय. 2000 ह्याची पण प्राइस जर बघितली 2001 ला तर 2.67 रुपये आणि आज त्याची प्राइस 600 रुपये. हा पण स्टॉक जवळपास 24,000% जे आहे ते काय झालाय ग्रोथ झालेला. म्हणजे ही इंडस्ट्री आहे लक्षात असू द्या आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये सुद्धा देशामध्ये कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री जसजशी वाढेल तस तशी ह्या इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या स्टॉक जे आहेत पेंटचे जे स्टॉक आहेत ह्याला डिमांड जी आहे ती प्रचंड वाढणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. किंवा दुसरा अजून एक स्टॉक आहे जो स्टॉक जो आहे तो काय केला जातो ह्या सेक्टरमध्ये ओळखला जातो लक्षात असू द्या, एकोजा इंडिया नावाचा स्टॉक आहे. एकोजा इंडियाचा जर स्टॉक बघितला तुम्ही तर हा सुद्धा पेंट कंपनी आहे लक्षात असू द्या, केमिकल कंपनी आहे. हे जर बघितलं तर 2002 हा पण स्टॉक जवळपास 72 रुपयाला होता आणि आजची प्राइस जर बघितली ह्या स्टॉकनं सुद्धा 3,140% इतके रिटर्न जे आहेत ते काय केलेत इन्व्हेस्टरला या ठिकाणी दिले. म्हणजे जवळपास सर्वच्या सर्व स्टॉक जर बघितले तर एक जबरदस्त स्टॉक आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला ह्या इंडस्ट्रीचा जर अभ्यास केला तर ह्या इंडस्ट्रीचं फ्युचर चांगलं आहे, इन्व्हेस्टमेंटला पैसा आपल्याला इथं योग्य आहे, सेफ आहे, आपण गुंतवणूक डेफिनेटली करू शकतो, काय अडचण नाही. आता प्रश्न उरतो ह्या आयपीओच्या संदर्भात आणि ह्या इंडस्ट्रीच्या संदर्भात. ते जर बघायचं झालं तर ह्या आयपीओची पहिल्यांदा माहिती घ्या, हा आयपीओ जो आहे तो 20 ते 22 जानेवारी मध्ये ओपन असणार आहे. यावेळेला तुम्ही काय करू शकता, आयपीओला अप्लाय करू शकता. तुम्ही अजूनपर्यंत जर डिमॅट अकाउंट ओपन केलं नसेल तर डिमॅट अकाउंट ओपन करून घ्या अपस्टॉकमध्ये, झिरोदामध्ये. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, कारण का तुम्हाला आयपीओला अप्लाय करायचं असेल तर डिमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. आता अलीकडे असे प्रॉब्लेम आले की लोक तुम्ही आयपीओला अप्लाय तर करताय पण तुम्हाला आयपीओ मिळत नाही. तुम्हाला जर आयपीओ मिळवायचं असेल तर तुम्ही एकापेक्षा जास्त डिमॅट अकाउंटमधून जर ऍप्लिकेशन केलं, फॅमिली मेंबरच्या नावावर जर डिमॅट अकाउंटमधून ऍप्लिकेशन केलं आयपीओला तर तिथं मिळण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती काय होऊ शकते, थोडीफार तुमची वाढू शकते. हा एक पॉइंट आहे. दुसरा हा आयपीओ जो आणला इंडिगो पेंटचा ह्याची इश्यू साईज जर बघितली तर 1176 कोटी रुपयाचा हा टोटल इश्यू आहे. ओएफएस आहे त्यांचं प्रमोटर असतील किंवा त्यांचं सिक्वेन्सा कॅपिटल नावाचे एक फर्म आहे, त्यांनी ह्याच्यामधला काही स्टेक जो आहे जवळपास 800 कोटीचं शेअर जे आहे ते काय करले त्यांनी त्या ठिकाणी विकले. आणि ह्याचा फ्रेश इश्यू जर बघितला तर तो 300 कोटी रुपयाचा. म्हणजे आयपीओच्या माध्यमातून आपल्याला 300 कोटी रुपये जे आहेत ते काय करले त्यांनी आणलेले आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ह्या आयपीओची ऑफर प्राइस काय असणार आहे, आता विशेषतः ऑफर प्राइस वर जर बघितलं तर 1488 ते 1490 ही ऑफर प्राइस त्यांनी ठेवली आहे. आणि तुम्ही ज्या वेळेला ह्या कंपनीचं बिझनेस मॉडेलचा अभ्यास करता, कंपनीचा रेव्हेन्यू मॉडेलचा अभ्यास करता, कंपनीचा मार्केट शेअरचा स्टडी करता, त्याच्याशी जर तुलना केली तर तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट काळजीपूर्वक विचारात घ्यावं लागेल किंवा त्याचा अभ्यास करावा लागेल किंवा तुम्हाला रिस्क कॅपॅसिटी बघावं लागेल ह्या इन्व्हेस्टमेंट मधली. कारण का ह्या कंपनीचं जे प्राइस ठेवलंय त्यांनी ओएफएस आयपीओ मध्ये हे प्राइस जे आहे ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 1488 ते 1490 ही प्राइस खूप जास्त होते कंपनीच्या बिझनेस मॉडेल आणि रेव्हेन्यू मॉडेलला. म्हणजे हा आयपीओ एक्सपेन्सिव्ह आहे हा पहिला मुद्दा झाला. दुसरं, तुम्ही जर हा आयपीओला लिस्टिंग गेनसाठी जर अप्लाय करणार असाल तर माझी तुम्हाला विनंती असेल की तुम्ही लिस्टिंग गेनचा ह्याच्यामध्ये विचार करू नका. मे बी कारण का सध्याचं मार्केटमध्ये एवढी प्रचंड लिक्विडिटी आहे त्यामुळे हा पण स्टॉक तुम्हाला 30-35-40% लिस्टिंग गेन जो आहे तो काय करू शकतो त्या ठिकाणी देऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही. पण लिस्टिंग गेन कमी असेल एवढं मी सांगतो तुम्हाला ऍज कम्पेअर टू बाकीचे आयपीओ. पण ह्या स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे का न करायचे तर माझा तुम्हाला सल्ला असेल की तुम्ही डोळे झाकून तुमचा पैसा लावा. तुमचा जर शॉर्ट टर्म गेनचा पर्पज नसेल आणि तुम्ही जर लॉंग टर्मच्या दृष्टीने जर मार्केटकडे बघत असाल, ह्या स्टॉककडे बघत असाल तर येणाऱ्या कालखंडामध्ये हा एक मल्टीबॅगर आणि जबरदस्त रिटर्न देणारा स्टॉक जो आहे तो बनू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काही अडचण नाही आहे हे लक्षात, कारण का कंपनीचं बिझनेस मॉडेल वगैरे कसं आहे हे मी तुम्हाला पुढे जाईल तसं सांगणार आहे. विशेषतः जर तुम्ही ह्या कंपनीचं जर बघितलं तर ही कंपनी नेमकं कशामध्ये काम करते, पेंटमध्ये काम करते आपल्याला माहित आहे. ही कंपनीचा जो मेन पेंट आहे हा कशासाठी यूज केला जातो तर डेकोरेटिव्ह पेंट मध्ये ही कंपनी काम करते. म्हणजे डेकोरेशन करण्यासाठी जे पेंट्स लागतात हे पेंट्स तयार करतं. मग तुम्ही ह्या डेकोरेटिव्ह पेंटचा जर मार्केट शेअर बघितला, काय म्हणतोय मी, ह्या कंपनीचा मार्केट शेअर जर बघितला तर हा मार्केट शेअर नेमका काय आहे, एशियन पेंटचा 42% स्टेक आहे. म्हणजे पूर्ण इंडियाचं जर पेंट मार्केट बघितलं तर ह्या पेंट मार्केटमधलं जवळपास 42% मार्केट हे कुणाच्या ताब्यात आहे, एशियन पेंटच्या. दोन नंबरचा जो नंबर लागतो
12% स्टेक कुणाकडे आहे, बर्जर पेंटकडे आहे मार्केटचा शेअर. म्हणजे मार्केटमध्ये हायएस्ट लेवलला पेंट कोण विकतोय सध्याला? डेकोरेटिव्ह पेंट, एशियन पेंट विकतोय, बर्जर पेंट विकतोय. 3 नंबरला आहे केन्सेन नेरोलेक्स, 7% आहे. ॲकोजा नोबेल नावाचा जो कंपनी आहे, पेंट कंपनी किंवा केमिकल कंपनी, तिचा पण 5% स्टेक आहे. पण ह्या 4 कंपनीशी ज्या वेळेला तुलना कराल, एशियन पेंट असेल, बर्जर पेंट असेल, केन्सेन नेरोलेक्स असेल, ॲकोजा नोबेल ही कंपनी असेल, ह्या 4 कंपनीशी तुलना करता इंडिगो पेंटचा मार्केट शेअर जो आहे तो 2.5% आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, किती स्टेक आहे, पूर्ण मार्केटमधला त्यांचा हिस्सा किती आहे, तर फक्त 2.50% आहे. म्हणजे किती टक्के आहे, समजा भारतामध्ये जर ह्या वर्षात पूर्णपणे 100 कोटी रुपयाचा जर पेंट विकला गेला असेल, तर त्यातला 2.5 कोटीचा पेंट जे आहे ते कोण विकतंय, हे इंडिगो पेंट विकते. आणि अदर कंपन्यांचं 31% किती आहे ह्याच्यामध्ये स्टेक आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे तो काय आहे, हे पण तुम्हाला इथं विचारात घेणं गरजेचं आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का ही जी कंपनी आहे इंडिगो पेंट, तर ह्या कंपनीचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, सर्वात मोठा ह्या कंपनीचं रेव्हेन्यू मॉडेल आहे. ह्या कंपनीचं सध्याला जे इन्कम येतं, हे इन्कम कुठून येतंय, तर ह्या कंपनीचं हायएस्ट इन्कम जे आहे हे डेकोरेटिव्ह पेंट पासून येतं. आणि ह्या डेकोरेटिव्ह पेंट पासून येणाऱ्या इन्कमचा जर तुम्ही स्टेक बघितला, इन्कम मधलं रेव्हेन्यू जर चेक केला तुम्ही, तर तुमच्या असं लक्षात येईल की कंपनीचं 99% रेव्हेन्यू जे आहे हे कुठून येतंय, तर ह्या डेकोरेटिव्ह पेंट मधून येतंय. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, किती येत आहे, 99% इन्कम हे डेकोरेटिव्ह पेंट पासून येत आहे. आणि कंपनीचा मार्केटमध्ये असणारा स्टेक जर बघितला, तर हा फक्त 2.5% आहे. म्हणजे हे गणित कुठं तर मॅच होत नाही, हे लॉजिक कुठं तर मॅच होत नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का कंपनीचा डेकोरेटिव्ह मार्केटमधला स्टेक किती आहे, मार्केटमधला हिस्सा फक्त 2.5% आहे. आणि बाकीच्या कंपन्यांचा जर विचार केला, एशियन पेंट हे वेगवेगळ्या प्रकारचं पेंट तयार करतं, नेरोलेक्स पेंट असेल, बर्जर पेंट असेल, त्यांचं पोर्टफोलिओ जो आहे प्रोडक्टचा हा खूप डायव्हर्सफाईड आहे. पण त्याशी कम्पेअर करता इंडिगो पेंटचा जर विचार केला, तर त्यांचा पोर्टफोलिओ डायव्हर्सफाईड नाही, ते मेजॉरिटी डेकोरेटिव्ह पेंट जे आहे ते काय करतात, तयार करतात. मग ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट का करायची आहे, विशेषतः ही कंपनी जर बघितली, ही फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी आहे. आणि सध्या जर कंपनीवरचं डेट बघितलं, सर्वात महत्वाचं काय आहे, तर डेट बघितलं असं बऱ्याच वेळेला लक्षात असतं. आणि हे डेट जे आहे ते 27-28 CR कंपनीवर डेट आहे. सध्या कंपनीवर जे कर्ज आहे हे किती आहे डेट कंपनीवर, तर कंपनीचं डेट हे 27-28 CR आहे. आणि कंपनीनं प्रॉमिस केलेलं आहे की पुढल्या 10-15 दिवसामध्ये आयपीओ आल्यानंतर ही कंपनी जी आहे ती 0 डेट कंपनी बनेल. काय म्हणतोय मी, ही कंपनी जी आहे ती 0 डेट कंपनी त्या ठिकाणी बनेल. म्हणजे कंपनीवर एकही रुपयाचं कर्ज असणार नाही. आणि दुसरा, प्रमोटरचा सध्याचा स्टेक जर बघितला, तर 55% प्रमोटरचा स्टेक आहे, पहिल्यांदा लक्षात. किती, 55% स्टेक हा प्रमोटरकडे आहे. म्हणजे कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, कंपनीवर कर्ज नाही, प्रमोटरचा स्टेक चांगला आहे. आणि कंपनी जी आहे ती केमिकल सेक्टरची आहे किंवा पेंट सेक्टरची आहे. आणि मेजॉरिटी जी आहे ती डेकोरेटिव्ह पेंट जी आहे ती काय करते, ही कंपनी तयार करते. त्यामुळे जर तुम्हाला ह्या आयपीओला अप्लाय करायचं असेल, तर तुम्ही जरूर ह्या आयपीओला अप्लाय करा. तुमचा जर लॉंग टर्म पर्पज असेल, लॉंग टर्म मध्ये वेल्थची अपेक्षा करत असाल, तर डेफिनेटली तुम्ही काय करा, आयपीओला अप्लाय करा. लिस्टिंग गेन जो आहे हा किती होईल हे सांगणं अवघड आहे, कारण का एक्सपेन्सिव्ह आहे हा आयपीओ. आणि दुसरं, लिस्टिंग गेन झाला तर 15-30% हायएस्ट लिस्टिंग गेन मला अपेक्षित आहे. किती अपेक्षित आहे, साधारणतः 25-30% ह्या स्टॉकमध्ये लिस्टिंग गेन जो आहे तो काय होऊ शकतो, आपल्याला मिळू शकतो. आणि लिस्टिंग गेन नंतर पुढल्या 1 महिन्यानंतर परत ह्या स्टॉकमध्ये किमान 15-20% सेलिंग जे आहे ते येऊ शकतं. कारण कसं असतं माहिती का, अँकर इन्व्हेस्टरचा स्टेक किती हे बघावं लागेल. आता 1-2-3 दिवसामध्ये हा डेटा येईल आपल्याला. अँकर इन्व्हेस्टरनं जर मोठ्या प्रमाणात पैसा लावला असेल, तर त्या अँकर इन्व्हेस्टर प्रॉफिट झाल्यानंतर, लिस्टिंग गेन झाल्यानंतर पैसा हा बाजूला काढतात. हे पहिल्यांदा लक्षात, हे ह्याच्यासोबत रिस्क असेल. ह्या सर्व बाबी ह्या पद्धतीनं आहेत. तुम्हाला जर ह्या आयपीओला अप्लाय करायचं असेल, तर डेफिनेटली तुम्ही ह्या आयपीओला अप्लाय करा. त्याच्यातून एक चांगलं वेल्थ क्रिएशन जे आहे ते लॉंग टर्म मध्ये डेफिनेटली तुम्हाला होऊ शकतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील ते पण सांगितलं तरी सुद्धा चालेल. आम्ही त्या विषयावरती सुद्धा काय करू, व्हिडिओ बनवायचा डेफिनेटली प्रयत्न करू. धन्यवाद.